नमस्कार, मी डीटी आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी दिनांक 16 मार्च रोजी कार्यक्रम घोषित केला. सदर कार्यक्रमानुसार 32 रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 7 मे 2024 रोजी व 33 मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 13 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली जाणार आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता अंमलात राहणार असून निवडणूक खुल्या व निर्भय वातावरणात पार पाडणे तसेच मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावता येणे आवश्यक आहे. तसेच निवडणूक कालावधीत राजकीय पक्षाचे पुरस्कृत उमेदवार प्रभागामध्ये पक्षाचा प्रभाव वाढविण्यासाठी पत्राद्वारे प्रत्यक्ष संपर्क साधून जास्तीत जास्त मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करीत असतात. जिल्हा दंडाधिकारी किशन जावळे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार त्यांना प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सर्व नियोजित कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पाडावे, मतदान प्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आणि कोणताही उपद्रव किंवा अडथळा न होता मतदारांना आपला अधिकार बजावण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळावे व आपला मतदानाचा हक्क निर्भयतेने बजावता यावा यासाठी सर्व शस्त्र परवाना धारकांना शस्त्र बाळगण्यास व बरोबर घेऊन फिरण्यास मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मंडपे, दुकाने उभारणे, मोबाईल, स्मार्टफोन, पेजर, वायरप्लेस सेट, ध्वनिक्षेपक व इतर कोणतेही संदेशवाहक यंत्र बाळगणे तसेच निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खासगी वाहन, संबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश तसेच कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडेल असे कोणतेही कृत्य करण्यास अथवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. हा मनाई आदेश रायगड जिल्ह्याच्या हद्दीत 32 रायगड व 33 मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रातील हद्दीत दिनांक 7 मे 2024 व 13 मे 2024 रोजी मतदान सुरू झाल्यापासून ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील. हा मनाई आदेश घरोघरी जाऊन निवडणुकी संबंधी दौरा करणे, लग्न सोहळा, अंत्ययात्रा, धार्मिक विधी, सामाजिक सण व रूढी परंपरेने होणारे विधी आदी बाबीकरिता लागू होणार नाही. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.